रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूयात देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. कालपासून यावर्षीचे पुरस्कार जाहीर होत आहेत. या पुरस्कारांसाठी जगभरातील शास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, तज्ज्ञ यांची निवड केली जाते. काल वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने नाशिक रोड भागात दोन ठिकाणी धाडी टाकत तब्बल 18 लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला, सिगारेट साठा जप्त केला आहे. शहरातील बहुतेक पानटपऱ्यांसह दुकानांवर या गोडाऊनमधून गुटखा पुरवला जात होता. याबाबत नाशिक रोड पोलिसात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निफाड तालुक्यात खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील शेतमजुराने पत्नीची गळफास देऊन हत्या केल्याची उघड झाले असून लासलगाव पोलिसांनी फरारी संशयित पतीला अवघ्या तासभरात ताब्यात घेतले आहे. मी मुख्यमंत्री असताना हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडून तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुर्दैवाने सरकार बदलले तरीही आम्ही या प्रकरणात लागूनच राहिलो आणि आत्ताही या परिस्थितीतून मार्ग काढू. तुम्ही लोकांना सुरक्षित कसं करता येईल याचा प्रयत्न आपल्यालाच करायला लागेल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. काही निर्णयांना स्थगिती दिली, मात्र अशोक चव्हाणच्या मतदारसंघातील ऑटर ग्रीन योजना मंजूर झाली असून त्याचे टेंडरही निघाले आहेत. त्यामुळे शिंदे सरकार अशोक चव्हाणवर मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. दसरा आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूंच्या फुलांची मागणी वाढत असते. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे यावर्षी झेंडूंच्या फुलांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पन्न घटले असल्याने यावर्षी दसऱ्याच्या तोंडावर झेंडूंचे भाव गगनात भिडले आहेत. 60 ते 50 रुपये किलो असणारे झेंडू फुले यावर्षी 150 ते 200 रुपये प्रति किलो भाव झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोंडमाळले आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरच आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीत जाहीर झाल्याने या दरम्यान धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला होऊ शकणार का याची उत्सुकता लागली आहे. शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी दोन्ही गटांनी केली. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तर या मेळाव्यासाठी पोलिसांनी देखील विशेष प्लॅन केला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दसरा मेळाव्यात खास बंदोबस्त करण्यात येणार असून वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची नियुक्ती मेळाव्यात करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर कोल्हापूर काँग्रेसकडून लाईव्ह दाखवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आहे. कोल्हापूर काँग्रेस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात स्क्रीनद्वारे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे लाईव्ह होणार आहे.
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुतवाच करण्यात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात मात्र चांगली झडकी भरली आहे. विशेष करून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याने महापुराचे विनाशकारी रौद्ररूप पाहिले असल्याने अलमट्टी धरणाची उंची वाढू नये असा सूर उमटत आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा दोन्ही राज्यांमध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.